धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुण्यातील आदिवासी संशोधन व विकास प्रशिक्षण संस्थेत निवेदन देण्यासाठी आलेल्या 2-3 व्यक्तींनी या कार्यालयाची तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नाने आक्रमक स्वरूप घेतले असून समाजाची दिशाभूल करून खोटी माहिती देणाऱ्या आदिवासी प्रकल्प कार्यालयावर हल्ला करून धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली आहे. बार्टीच्या कार्यालयाजवळ असलेल्या VIP गेस्ट हाऊसच्या बाजूला असलेल्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला व कार्यालयाची तोडफोड केली. तोडफोड केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. आंदोलकांनी या कार्यालयात भंडारा उधळत खुर्च्यांची तोडफोड केली, आरक्षणाच्या मागणीचे पत्रक हवेत उधळले आणि पसार झाले. दरम्यान घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, परंतु आरोपींनी तोपर्यंत पळ काढला होता. घटनेची अधिक माहिती पोलिसांनी घेतली असून अधिक तपास सुरू आहे.